किचन मधलं इंटिरियर ओव्हरऑल कसं असावं ओके आता किचन मध्ये अजून जे मग मी बोललो तुम्हाला की कि वासुया किचन नैऋत्यला असेल तर काय परिणाम होतो अग्निरा असेल चांगली गोष्ट आहे आणि ठिकाणी असं बघितलं की लोकांना विजिटला मी गेलो शल, त्या ठिकाणी त्यांचं किचन नैऋत्यला होत अग्नितत्वाच्या ठिकाणी नैऋत्यला किचन होतं त्याचा दोष जावा म्हणून त्या किचनमध्ये आरसे लावले होते मग अशा पद्धतीनं मग आरशाचं बघितलं प्रत्यक्ष हो। परिणाम तर चालत नाही अजून बघितलं होतं की आग्नेय कोपऱ्यामध्ये किचन नाही आहे म्हणून काय केलं होतं आग्नेय कोपऱ्यात त्यांची बेडरूम होती त्या बेडरूममध्ये किचन नाही म्हणजे आग्नेय कोपऱ्याला किचन असायला पाहिजे वेगळीकडेच किचन होतं आता त्यांना काय वाटलं की हे किचन या ठिकाणी नाही तर आपण काय उपाय द्यायला पाहिजे तर त्या रूमला लाल रंग दिला होता लाल पडदे वापरले होते डिझायनर लाल बेडशीट वापरलं होतं लाल दिवा अग्नेय कोपऱ्यात लावला होता असं भयानक वाटायला मी आत गेल्यानंतर मी स्पेशली एक कुठल्या पिक्चर सेट तयार करतो असा उद्योग केला होता कारण का तो अग्नेय कोपऱ्याच किचन नाही आहे त्याचा दोष तिथं जास्त त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी असा रंग द्यावा असं अब्सुलेटली असंच नाही म्हणजे कुठलाही काही रंग वापरला त्याचा फरक पडत नाही अजून एक असं बघितलेलं आहे की मी अनेक लोक अग्नेला किचन नाही आहे म्हणून त्या एवढा लाल लाल करत नाहीत पण लाल दिवाला होतात त्या कोपऱ्यामध्ये झिरोचा बल्ब असतो ना लाल कोपऱ्यात लाल दिवाला होतात लाल दिवाचा आणि अग्नेय कोपऱ्याचा काही संबंध नाही लोकांना ते कसंही झालेलं आहे म्हणजे कसं अग्नेय म्हणजे अग्नी अग्नि हा लाल कलरचा लाल रंग वापरला की अग्निदा तो जागृत होतो असं काही नाही ते सोक व्हायला हो पाहिजे म्हणजे बेसिकली कसं आहे अग्नेय कोपऱ्यामध्ये जर काय असं दोष असेल काय प्रॉब्लेम असेल तर अग्नेय कोपऱ्यात ग्रीन कलर वापरायचा असं इंटरनॅशनल नॉर्म आहे मी माझ्या मनात सांगत नाही हे असे निम ह्याच्या कलर थेरपीचं पार्ट आहे यामध्ये फ्रेंच त्यामध्ये येतं इंडियन वास्तुशास्त्र येतं बाकी शास्त्र पण त्यामध्ये येतात त्याचा अभ्यास मला वर्ल्ड वाईड बी जात असल्यामुळे त्याचा एक्सपिरियन्स आहे तर हिरव्या रंगाचं एखादी वॉल तुम्ही हिरवी करू शकता डिझायनर करू शकता किंवा त्या ठिकाणी ग्रीन लाईट्स इफेक्ट देऊ शकता फॉल सिलिंग एखादं ग्रीन करू शकता की दिसताना पण एक्झिक्युटिव्ह दिसेल आणि अग्नेय कोपऱ्याचं इम्पॅक्ट त्या ठिकाणी होणार नाही आता किचन मग ग्रीन करायचं का किचन आग्नेय कोपऱ्याचा कलरच ग्रीन आहे पूर्ण ग्रीन ग्रीन केलं चांगलं वाटणार नाही एखादी वॉल तुम्ही अशी केली आणि मग व्हाईट कॉम्बिनेशन त्यावर ठेवलं तरी ते चालू शकतं पण कोपऱ्यामध्ये काही वेळा असं बघितलं किचनमध्ये इंटिरियर करताना पण लाल लाल वापरतात काळं वापरतात किंवा निळ्या निळ्या रंगाचा वापरतात ते चांगलं दिसावं म्हणून ब्लू कलर लॅमिनेट जे वापरतो आपण ते ब्लू ब्लू कलरचं लॅमिनेट ब्लू आणि सिल्वर कलर कॉम्बिनेशन याचा ऑड काहीतरी करावा असं करतात पण शक्यतो ब्लू कलर अब्सुल्युटी वापरायचं नाही कारण ते तत्व जे आहे ते अग्नितत्व आहे अग्नितत्व या ठिकाणी तुम्ही ब्लू कलर वॉटर वा एलिमेंट वापरलं की अल्टिमेटली तुम्हाला कोपऱ्यामध्ये किचन को असताना पण फायनान्शियली प्रॉब्लेम यायला चालू होतो एल्ट वॉटर एलिमेंट तो वापरलाच नाही पाहिजे म्हणून म्हणजे ग्रीन कलर ओके बेज कलर ओके किंवा फेंट ब्राऊन कलर ओके त्यामध्ये सिल्वर लाईन्स टाकल्या ओके पण बाकी ब्लॅक आणि ब्लू कॉम्बिनेशन वापरायचं नाही मी काय सांगितलं तर काय लावलं असेल तर काय करायचं असं म्हणणार की अरे आम्ही एवढं सगळं लावलेलं आहे काढू शकत नाही ओके त्यानंतर किंवा किचन तुमचं आता वेगळ्या वेगळ्या दिशेला आहे कुणाचा नैऋत्यलाच आहे कुणाला ह्यालाच आहे तर कसं करायचं यासाठी हे अन्नपूर्णा जे आहे हे एक माझा प्रोडक्ट आहे यामध्ये अन्नपूर्णा देवता आहे यंत्र आहे ओम अमृतोद्धव अन्नपूर्णे प्लूम ओम अन्नपूर्णा मंत्र आहे या ठिकाणी वरुण यंत्र आहे मागच्या बदल एक यंत्र आहे की दो दुषाखा दूश, दोन यंत्र आता बघितलं तर आजपर्यंत एकाला एक एकच यंत्र आहे पण अन्नपूर्णाला मी दोन यंत्र दिले का तिकडचा दोष घालवायचा ना ॲज वेल एस दोषाबरोबर मला अन्नपूर्णा देवतेचं स्मरण पण करता यावं म्हणून जेव्हा जेव्हा आपण स्वयंपाक करतो स्वयंपाक केल्यानंतर हल्ली काय स्वयंपाक केला अन्नपूर्णाला देवीला काय नैवेद्याखवणं वगैरे असा काय प्रकार कुठे पाळत नाही कुणाच्या बऱ्याच लोक कमी घरातच आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा बघायला मिळते मग लोकांनी असं म्हणून विचारलं की आमच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा ठेवलेली आहे मग हे परत अन्नपूर्णा कि याची गरज आहे का असं पण विचारतात तर हे काढण्याचा उद्देश काय आहे अन्नपूर्णा मूर्ती हा आहे बरोबर आहे पण अन्नपूर्णा मूर्ती ही ग्रीन कलरची आहे कारण धान्याचा कलर अन्न जे शेत जे आहे ते ग्रीन कलर त्यातून आपलं धान्य वगैरे आपल्याला मिळतं म्हणून अन्नपूर्णा ग्रीन दाखवलेली आहे मी वाटी त्यामध्ये त्यामध्ये ह्या ज्या गोष्टी दाखवलेल्या आहेत हे प्रत्येक ह्याच्यामध्ये असं नाही स्पेशली अभ्यास करून अन्नपूर्णाचा अभ्यास करून ती पूर्ण मूर्ती तयार करून माझे जे वास्तूचे प्रोडक्ट आहेत वास्तूचे म्हणजे बालाजी असू दे अन्नपूर्ण काय असे आर्टिस्ट कडून मी तयार करून आहेत एक एका मूर्तीसाठी चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये मी दिलेले मेणामध्ये तयार करण्यासाठी अभ्यास करून म्हणजे हे सेम प्रोडक्ट तुम्हाला बाहेर कुठं बाजारात मिळणार नाही कॉपरेट करून ठेवले माझे कोणी वापरू नये म्हणून कारण माड ओरिजिनल जे आहेत ते छाप जे आहेत सगळ्या मूर्ती बालाजी असू दे किंवा मग कुबेर असू दे किंवा कुबेर माझा कुबेर बघा तो कुबेर माझा असा आहे की तो कुठं बघायला मिळणार नाही बाकीचे ते कुबेर जे असतात पितळेचे कुबेर मिळतात ते बघितलं तुम्ही सगळे ह्याचे चायनामध्ये याच्यामध्ये वापरणारे असे कुबेर अशा वेगळ्या टाइपचे कुबेर आहेत त्यांच्यावर त्यांचं काय क्लॅरिटी पण नाहीये माझा जो कुबेर आहे तो व्यवस्थित ते डोळे असलेला नाग त्यावर कुंभ असलेले या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पोर्टमध्ये तुम्हाला असं आहे सांगण्याचा उद्देश काय की अन्नपूर्ण मूर्ती अभ्यास करून मी तुमच्यासाठी केलेलं आहे तर या ठिकाणी यंत्र पण आहे देवघरात का मूर्ती यंत्र असत नाही आणि देवतेचं यंत्र हे सगळ्यात प्रभावी असतं त्याची ऊर्जा सुद्धा पसरते आणि या ठिकाणी मुद्दाम काय प्लॅटफॉर्म तयार केलाय खाली इथं एखादी वाटी ठेवता यावी मग स्वयंपाक ज्यावेळेला तुम्ही करता स्वयंपाक केल्यानंतर त्या वाटीमध्ये थोडंसं घेऊन अन्न घेऊन भात वरण तूप वगैरे काहीतरी घेऊन ते अन्नपूर्ण देवतेला पहिल्यांदा तुम्ही निव्हेद दाखवा नैवेद्य दाखवून नंतर देवासमोर ठेवा देव ठेवून ठेवून तुम्ही किमणे कावळे किंवा कुठल्या ज्या बाकीचे पक्षी पक्षी त्याला पण विचार करायला पाहिजे तेवढं तर ते अन्नदान आपल्याकडनं व्हायला पाहिजे आणि कधी पक्षाला धान्य अन्न धान्य काही केलं तर कधी चांगलं किंवा पितरांच्या दृष्टिकोनातून अन्नधान्य थोडंसं बाहेर करून ठेवायची पद्धत आहे आणि वास्तुपुरुषाच्या दृष्टिकोनात पण वास्तुपुरुषाला पण जर थोडस नैवेद्य दाखवून किंवा ह्या अन्नपूर्ण नैवेद्य दाखवून नंतर देवा असं म्हणतो ते बाहेर गॅलरीमध्ये एवढं जास्त नाही दोन चारच दाणे तेवढंच ठेवायचं त्यामुळे ते, ते जे विधी आहे आपला अन्न देवतेच आशीर्वाद मिळावा जे काय मी अन्न खाऊन माझ्या शरीराचं मी पोषण करतोय ते सुद्धा आशीर्वाद दे आणि योग्य पोषण होऊ दे चांगली बुद्धी मला देऊ दे आणि माझा प्रोग्रेस होते असा आशीर्वाद अन्नपूर्णा देवीकडनं कधी मागतो का आपण काही नाही डायरेक्ट आपण किंवा पिझ्झा गात बर्गर खात ते काय दाखवायचं काय देवाला दाखवायचा काय संबंध नाही घरामध्ये पण असं दाखवायचा संबंध येत नाही पण आपली संस्कृती आहे की वेगळे देवी देवता जे आहे त्यांना त्यांचा आशीर्वाद मिळावा विनयशीलता माणसांच्या मनामध्ये तयार व्हावी देवासंबंधी पॉझिटिव्ह एक थिंकिंग तयार व्हावं लहान मुलांच्यावर देवाला पाया पडना पडायला पाहिजे एक विनयशीलता या दृष्टिकोनातून सगळे प्रोडक्ट तयार केले आहेत की संस्कृती घराघरात पोचायला पाहिजे तर जे हा प्रोडक्ट आहे हा अन्नपूर्णा देवता ह्या घरामध्ये दे दक्षिणेला तोंड करून लावायचं नाहीये पूर्व पश्चिम उत्तर कुठल्याही भिंतीला लावा आणि योग्य ठिकाणी तिथे पूजा करून अन्नपूर्णा देवीला तो नैवेद्य दाखवून तुम्ही करा म्हणजे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि अन्नपूर्णा कायम खुश राहील आणि तुमचा पूर्ण संसार हा सुखाचा गॅरंटीडली राहू शकतो ही